Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी प्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. लॉज ऑफ मोशन 9th स्टँडर्डचं चॅप्टर की जे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी, की ज्याच्यामध्ये आपल्या फिजिक्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत तुमचा व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर द युनिफॉर्म व्हेलॉसिटी. हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आपल्याला इथे ड्रॉ करायचा नाही आहे, परंतु ह्या व्हेलॉसिटी टाईम ग्राफ युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशी आहे आपल्याला इथे बघायचं आहे. तर इथे एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला, अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी 60 किलोमीटर आर फॉर 5 आवर्स. म्हणजे एक ट्रेन आहे ती 60 किलोमीटर पर आर, म्हणजे एका तासाला ती ट्रेन 60 किलोमीटरचं अंतर हे पार करते, आणि अशी 5 तास त्या ट्रेनने प्रवास केलेला आहे. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर 1.7. ही तुमची पेज नंबर 6 वरती 1.7 व्हेलॉसिटी टाईम ग्राफ दिलेला आहे या ट्रेनचा. इथे बघा, स्केल घेतलेला आहे, एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आर, वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर पर आर घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण एक्स ॲक्सिसवरती टाईम दाखवलेला आहे, 1 आर, 2 आर, 3, 4, 5, 6, आणि तुमचा जो वाय ॲक्सिस आहे त्या वाय ॲक्सिसवरती आपण दाखवलेला आहे डिस्टन्स, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 किलोमीटर हे डिस्टन्स दाखवलेलं आहे. मग ह्या ग्राफवरती बघून तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले आहे, हे एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा आपला, विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 आवर्स अँड 4 आवर्स. म्हणजे हा ग्राफ बघून तुम्हाला विचारलेला आहे की 2 तासामध्ये आणि 4 तासामध्ये त्या ट्रेनने किती अंतर पार केलेलं आहे हे आपल्याला इथे आता काढायचं आहे. मग आता हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, या ग्राफमध्ये काहीतरी काही चेंजेस करणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला पॉईंट इथे दिलेले आहे, हा ए पॉईंट, बी पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. मग आपण काय करूया, इथे एक हा एफ पॉईंट घेऊया आणि इथे काय करूया, एक ई पॉईंट घेऊया. त्याला मी सर्कल करते म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आणि याच्यावरून आता आपल्याला काय करायचं आहे की T1 टाईममध्ये आणि T2 टाईम, म्हणजे 2 तासामध्ये त्या ट्रेनने किती अंतर पार केलं आणि तुमचं 4 तासामध्ये किती अंतर पार केलं. मग आता तुम्ही जर याचं ऑब्झर्वेशन केलं की 2 तासामध्ये त्या ट्रेनने किती अंतर पार केलं, तर मग T1, समजा आपण हे T1 डिस्टन्स आहे, मग हे T1 डिस्टन्स पार केलं 2 तासामध्ये, म्हणजे तुमचा जो इथे रेक्टँगल तयार होतो आहे EACF, एवढं जे अंतर आहे, एवढं अंतर काय केलेलं आहे 2 तासामध्ये ह्या ट्रेननी पार केलेलं आहे. आणि 4 तासाचं काढायचं असेल तर तुम्हाला ह्या हा जो तुमचा रेक्टँगल किंवा क्वाड्रॅंगल तयार होणार आहे EBDF, याचा काय करावं लागणार आहे, तुम्हाला एरिया फाईंड करावं लागणार आहे. किंवा याचा जर तुम्ही फाईंड केलं तर तुम्हाला 4 तासामध्ये ह्या ट्रेननी किती अंतर पार केलं हे आपल्याला समजणार आहे. म्हणजे 2 तासाचं काढायचं असेल तर आपल्याला हे एवढं फाईंड करावं लागणार आहे, एवढ्या एरिया किती आहे याचा एवढा फाईंड करावा लागणार आहे. आणि 4 तासासाठी पूर्ण आपल्याला EBDFचा एरिया फाईंड करावा लागणार आहे. तर हा एरिया कसा फाईंड करायचा चला बघूया. सो स्टुडंट, सगळ्यात पहिले आपण डिस्टन्स कवर इन टाईम T1 मध्ये किती डिस्टन्स कवर केलं त्या कार ट्रेनने काढूया. डिस्टन्स कवर्ड इन टाईम T1 किती डिस्टन्स कवर केलं, म्हणजे 2 आवर्समध्ये 2 आवर्स. अँड हे डिस्टन्स कोणाबरोबर येणार आहे, हे डिस्टन्स तुमचं जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं रेक्टँगल जो आहे EACF बरोबर येणार आहे. कशाबरोबर येणार आहे, EACF बरोबर येणार आहे. हे बघा, ह्या EACFचा आपण काय करणार आहोत, आपण एरिया फाईंड करणार आहे. ह्या एरिया फाईंड केला म्हणजे 2 तासामध्ये त्या ट्रेनने किती अंतर पार केलं हे आपल्याला मिळणार आहे. 4 तासाचं काढायचं असेल तर आपल्याला ह्या EBDFचा एरिया काढावा लागणार आहे, तो पण आपण लिहून घेऊया. देअरफोर डिस्टन्स कवर्ड इन टाईम T2 इज इक्वल टू 4 आवर्स. 4 आवर्समधलं काढायचं आहे. तो कशाबरोबर येणार आहे, तुमचा रेक्टँगल EBDF बरोबर येणार आहे. मग आता त्या ट्रेनने 2 तासामध्ये 4 तासामध्ये किती अंतर पार केलं आपण ते डायरेक्टली काढूया. देअरफोर डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन इन 2 अँड 4 आवर्स. कसं करणार आपण, हा जो मोठा क्वाड्रिलॅटरल आहे किंवा मोठा जो रेक्टँगल आहे त्याच्यामधून आपण जर हा छोटा रेक्टँगल मायनस केला तर आपल्याला 2 आणि 4 तासाचं अंतर हे मिळणार आहे. ठीक आहे, चला बघूया. मग आता
पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, 60 × 4 करावं लागणार आहे आणि त्याच्यातून 60 × 2 हे मायनस करावे लागणार आहे. देअरफोर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ई बी डी एफ, यातून आपण काय करणार आहोत, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ई ए सी एफ हा मायनस करणार आहे. मग तो किती आहे तुमचा 60 × 4, 4 आरचं डिस्टन्स, त्यातून आपण 60 × 2, 2 आरचं मायनस करणार आहे. 60 × 4 किती झाले तुमचे, 240 झाले, आणि 60 × 2 किती झाले तुमचे, 120 झाले. 240 मधून 120 गेलं किती, 120 किलोमीटर, म्हणजे तुमची जी ट्रेन आहे त्या ट्रेनने, हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 आर्स अँड 4 आर्स, 2 आर्स आणि 4 आर्समध्ये त्या ट्रेनने 120 किलोमीटर एवढं डिस्टन्स कवर केलेलं आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इज देर इज रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर बाय ट्रेन बिटवीन 2 आर्स अँड 4 आर्स अँड द एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. म्हणजे डिस्टन्स ट्रेनने जे 2 तासामध्ये आणि 4 तासामध्ये जे डिस्टन्स कवर केलेलं आहे त्याचं काही रिलेशन आहे का, आणि ह्या क्वाड्रँगलशी काय संबंध आहे, व्हॉट इज द ॲस्क्लिरेशन ऑफ द ट्रेन, आणि त्याच्यावरून आपल्याला ट्रेनचं जे ॲस्क्लिरेशन आहे ते काढायचं आहे. चला आता आपण बघूया. मग आपल्याला ऑब्व्हियसली मिळणार आहे, येस देर इज एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इंडिकेट्स डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन ड्युरिंग द स्पेसिफिक. म्हणजे हा सांगतो की आपल्याला 2 तासामध्ये डिस्टन्स, हा सांगतो 4 तासामध्ये, म्हणजे हे जे याचं आणि डिस्टन्स कवर केल्याचं रिलेशन आहे. मग तुम्ही तिथे येस आन्सर लिहा. आणि अँड एरिया ऑफ ए बी डी सी, आता बघा एरिया ऑफ ए बी डी सी, हां, याचं डिस्टन्स कवर बाय ट्रेन इन 2 अँड 4 आर्स, म्हणजे हे जो क्वाड्रँगल आहे तो आपल्याला सांगतो की 2 आणि 4 आर्समध्ये ह्या ट्रेनने किती डिस्टन्स कवर केलं ए बी डी सीच्या एरियावरून आपल्याला कळतंय. मग हा किती आलेला आहे आपल्या अगोदरच्या फिगरमध्ये, 120 किलोमीटर. ॲज द ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, जर ती ट्रेन जी आहे ती युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह करणार आहे, मग त्याचं ॲस्क्लिरेशन तुम्हाला माहिती आहे, जेव्हा स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट परत त्याच पॉईंटकडे येत असेल किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर त्याचं ॲस्क्लिरेशन काय असणार आहे, तुमचं 0 असणार आहे. आता आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चनचं आन्सर. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला होता, येस, हां, तुम्ही आन्सर लिहा, येस एरिया ऑफ क्वाड्रँगल इंडिकेट्स डिस्टन्स कवर्ड बाय पर्टिक्युलर ट्रेन, डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन ड्युरिंग, आपल्याला किती तासात विचारलं, ड्युरिंग 2 आर्स अँड 4 आर्स, स्पेसिफिक टाईम इंटरवल, स्पेसिफिक टाईम, ठीक आहे. त्यानंतर आता ॲस्क्लिरेशन विचारलं आहे, देअरफोर ॲस्क्लिरेशन, हां, ॲस्क्लिरेशन काय आहे आपलं ऑफ ट्रेन इज 0, बिकॉज कारण लिहायचं आहे त्याला, काय कारण आहे, ॲज द ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, ॲज द ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सो ॲस्क्लिरेशन इज 0, सो ॲस्क्लिरेशन इज 0, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हा ग्राफ ऑब्झर्व केला आणि दोन्ही क्वेश्चनचे आन्सर हे घेतलेले आहे. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर द युनिफॉर्म व्हेलॉसिटी, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर ॲस्क्लिरेशन 0 येत असतं, आणि 2 आणि 4 तासामध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कवर केलं आपण ह्या क्वाड्रँगलमधून, ह्या क्वाड्रँगलचं जे आहे ते मायनस केलं आणि आपल्याला ते 120 किलोमीटरचं डिस्टन्स हे मिळालेलं आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट ग्राफ, दॅट इज व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर द युनिफॉर्म ॲस्क्लिरेशन. सो स्टुडंट, आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट ग्राफ, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲस्क्लिरेशन. युनिफॉर्म ॲस्क्लिरेशन व्हेलॉसिटी टाईम ग्राफ कशा पद्धतीने असणार आहे. आता हा जो ग्राफ आहे तो तुम्हाला काढायला नाही येणार, पण तुम्हाला डायरेक्ट ऑलरेडी असा ग्राफ दिला जाणार आहे आणि त्याच्यावरती 3 किंवा 4 प्रश्न हे 4 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात किंवा 5 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो ग्राफ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ कार इन अ स्पेसिफिक टाईम इंटरव्हल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे एक कार आहे,
ती कार काय करते आहे, एका स्पेसिफिक टाईममध्ये स्पेसिफिक व्हेलॉसिटीने डिस्टन्स कव्हर करते आहे ते आपल्याला दिलेलं आहे. टाईम तुम्हाला इथे सेकंडमध्ये दिलेलं आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे ती मीटर पर सेकंडमध्ये दिलेली आहे. पहिलं टाईम झिरो आहे, व्हेलॉसिटी पण झिरो आहे. आता तुम्ही याचं जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल 5, 10, 15, 20, 25, 30, 35 अशा पद्धतीने हे सेकंड म्हणजे 5-5 सेकंडचा इथे काय दिलं आहे तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे. आणि जर आपण व्हेलॉसिटी केलेलं अंतर पार केलेलं अंतर जर बघितलं तर 8, 16, 24, 32, 40, 48 म्हणजे 8चा टेबलच देतो. 8 to 8 1 8, 8 2 16, 8 3 24 म्हणजे युनिफॉर्म टाईममध्ये युनिफॉर्म डिस्टन्स इथे कव्हर केलेलं आहे. युनिफॉर्म ॲस्क्लिरेशनसाठी म्हणजे ज्यावेळेस युनिफॉर्म टाईममध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटी त्यावेळेस ॲस्क्लिरेशन पण काय असणार आहे, तुमचं युनिफॉर्म असणार आहे. मग याच्यावरून काय केलं आहे, हा जो व्हेलॉसिटी टाईम ग्राफ जो आहे तो प्लॉट केलेला आहे. त्याच्यानुसार एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतला आहे तो सेकंडमध्ये, वाय ॲक्सिसवरती तुमची व्हेलॉसिटी घेतली की जी मीटर पर सेकंडने दाखवलेली आहे. आता आपण स्केल बघूया, कुठलाही ग्राफ काढताना पहिले स्केल घेत असतात. मग एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटरवरती काय दाखवले तुम्हाला 5 सेकंड, बघा हे 5, 10, 15 हे आपण इथे अशा पद्धतीने प्लॉट करून घेणार आहोत. तुम्ही पण तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर अशा पद्धतीने हे काढून बघा, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. त्यानंतर आपण जाऊया वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरती आपल्याला घ्यायचं आहे 8, 16 म्हणजे 8च्या डिफरन्सने घेऊया. मग वाय ॲक्सिसवरती 1 बॉक्स बरोबर काय घेतलं, 1 सेंटीमीटरवर 8, 16, 24, 32, 40 अशा पद्धतीने घेतलं आहे. मग आता इथे काय केलेलं आहे, 10 आणि 20 जे सेकंड आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आणि काय क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आता आपण पहिले समजून घेऊया. तर पहिला क्वेश्चन काय विचारला त्यांनी, द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल, दस दिस इज युनिफॉर्मली ॲस्क्लिरेशन, हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 मिनिट्स. प्रत्येक 5 मिनिटाला व्हेलॉसिटी कशा पद्धतीने चेंज होणार आहे असा त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे. ओके, मग आता तुम्हाला ह्या ग्राफवरती बघितलं असं लक्षात येईल की व्हेलॉसिटी चेंजेस ऑफ 8 मीटर पर सेकंड इन एव्हरी 5 सेकंड म्हणजे 5 मिनिटाला 8 मीटर पर सेकंड एवढं डिस्टन्स कव्हर होतं आहे. म्हणजे तुमचं पहिलं आन्सर काय येणार आहे, तिथे व्हेलॉसिटी चेंजेस 8 मीटर पर सेकंड इज ऑब्झर्व इन एव्हरी 5 सेकंड. मग आता तर चेंज इन व्हेलॉसिटी 5 मिनिटामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी किती होणार आहे ते आपण फाईंड करूया. फर्स्ट क्वेश्चनचा आपण आन्सर बघणार आहोत. या क्वेश्चनचा आन्सर लिहूया आपण. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे व्हेलॉसिटी चेंज ऑफ 8 मीटर पर सेकंड इज ऑब्झर्व एव्हरी 5 सेकंड. एव्हरी 5 सेकंडला काय होते त्याची व्हेलॉसिटी, त्या कारची व्हेलॉसिटी काय होते इथे चेंज होते, म्हणून आपण हे आन्सर. आणि त्यांनी विचारले आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी इन 5 मिनिट्स, चेंज इन व्हेलॉसिटी इन 5 मिनिट्स. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, तुम्हाला सगळ्यांना शिकले आहात. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा आपला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. मग आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. मग डिस्प्लेसमेंट किती झालेले आहे, 8. नंतर आता आपण काय करणार आहे, 5 सेकंड विचारलं आहे ना, म्हणून आपण जे आहे इथे 5 मिनिट्स दिलेले आहे तुम्हाला, देताना काय दिलं इथे 5 मिनिट. मग आपल्याला इथे सेकंडमध्ये आन्सर काढायचं असेल तर ह्या 5 मिनिटाचं तुम्हाला सेकंदामध्ये कन्वर्जन करावं लागेल, म्हणून 5 × 60 करून घेतलं. आणि टाईम किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे, म्हणून तो आपण इथे लिहून घेतला. सो 8 × किती झाले तुमचे, 300 झाले ना, इथे 300 झाले अपॉन 5. मग आता आपण इथे भाग देऊया, 5 1 5, 5 6 30 आणि 5 0 0. सो काय उरलं तुमचं, 8 आणि 60. 8 आणि 60 याचं जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर आपला आन्सर काय येतं आहे, 480 मीटर पर सेकंड हे येतं आहे आपलं इथे आन्सर. म्हणजे त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता इथे, हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 मिनिट्स, प्रत्येक 5 मिनिटाला व्हेलॉसिटी कशी चेंज होते, तर प्रत्येक 5 मिनिटाला व्हेलॉसिटी ही 480 मीटर पर सेकंडने चेंज होते. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे बघितलेला आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे आपल्याला, हाऊ मच डिटरमाइन द डिस्टन्स कवर बाय कार बिटवीन 10 आणि 20 सेकंड. इथे 10 आणि 20 सेकंडमध्ये ह्या कारने किती डिस्टन्स कवर केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आता साधी गोष्ट आहे, इथे
10 आणि 20 सेकंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं हे काढण्यासाठी आपल्याला ह्या ग्राफचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढण्यासाठी. जर तुम्ही 10 सेकंड बघितलं तर 10 सेकंडला 16 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आहे आणि 20ला बघितलं तर 32 आहे. मग आपल्याला ह्या 32ची आणि या 16ची ॲडिशन करावी लागेल आणि डिवायडेड बाय 2 करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला स्पीड इनटू टाईम हा फॉर्म्युला वापरून डिस्टन्स पण काढू शकतो. ठीक आहे, तर आपण चला आता पहिले ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढूया. सो स्टुडंट, लेट सी द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला, दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारली आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार बिटवीन कोणते सेकंड, 10th सेकंड अँड 20th सेकंड्स, याची आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची. मग आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बघितलं तुम्हाला मी ग्राफ पण मग असे दाखवलं की 10 सेकंडला किती डिस्टन्स आहे, 16 हां व्हेलॉसिटी 16 मीटर पर सेकंड, आणि 20थला आहे तुमच्या 32 आहे. आणि ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण 2 घेतलं म्हणून इथे डिवायडेड बाय 2 घेणार आहोत. मग किती झाले आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 6+2 8 झाले, 3+1 4 आणि 48 डिवायडेड बाय 2 करावं लागणार आहे. सो 48 डिवायडेड बाय 2 जर केलं तुम्ही तर आन्सर काय येणार आहे तुमचं, 24 हां 24 मीटर पर सेकंड काय येणार आहे त्या कारची, 10th आणि 20 सेकंडला ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुमची इथे येणार आहे. पण त्यांनी अजून आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे, डिस्टन्स कव्हर्ड किती केलं त्या याच्यामध्ये, ह्या 10th आणि 20 सेकंडला डिस्टन्स किती कव्हर केलं ते पण आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण ते पण काढूया. आता डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड इंटू टाईम, आता स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली ती किती, 24 आहे. आणि टाईम जर तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं, 20 आणि 10 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 10चा डिफरन्स आहे. सो टाईम किती येणार आहे तुमचा, डिफरन्स तो 10 घेतला. सो 240 मीटर एवढं डिस्टन्स काय केलेलं आहे त्या कारने 10व्या आणि 20व्या सेकंडला कव्हर केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली. ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण काय केलं, 10 सेकंडला 16 आणि 20 सेकंडला 32 या दोघांची ॲडिशन केली, त्याला डिवायडेड बाय 2 केलं, ते 24 आलं. आणि त्याच्यानंतर आपण जे डिस्टन्स आहे ते अशा पद्धतीने इथे काढलेलं आहे. सो स्टुडंट, लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑन दिस ग्राफ. सो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेलं आहे की ए बी सी डी हा जो क्वाड्रँगल आहे याच्यामध्ये चेक दॅट डिस्टन्स कव्हर्ड गिवन बाय द एरिया क्वाड्रँगल ए बी सी डीमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ह्या कारणे हे आपल्याला काढायचं आहे. मग आता तुम्ही जर ग्राफ व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुमच्या असं हा क्वाड्रँगल आहे. आता याला आपण क्वाड्रँगल का म्हणणार आहोत, कारण तो ट्रँगल आणि क्वाड्रिलॅटरल चार बाजू असलेली एक फिगर याच्यापासून बनलेला आहे, म्हणून याला क्वाड्रँगल म्हटलेलं आहे. मग आपल्याला याने डिस्टन्स किती कव्हर केलं हे कारणे कसं काढणार, तर आपल्याला पहिल्या हा जो रेक्टँगल आहे, तुम्हाला आता हा स्क्वेअर शेप दिसतोय पण ॲक्च्युली तो रेक्टँगल आहे, कारण याचं 16 आहे, हे 20 आहे. डिस्टन्स हे काय आहे, कमी जास्त लेंथ ब्रीड प्रमाणे आहे, म्हणून ह्या रेक्टँगलचा पहिले एरिया फाईंड करावा लागेल. मग तुम्हाला ह्या ट्रँगलचा एरिया फाईंड करावा लागेल आणि मग तुम्हाला ए बी सी डी या क्वाड्रँगलचा एरिया तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे या कारने किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला इथे मिळणार आहे. तर आपण काय करूया, पहिले याचा एरिया फाईंड करूया, ह्या रेक्टँगलचा ह्या ट्रँगलचा एरिया फाईंड करूया फॉर्म्युला यूज करून. तर आता आपण करणार आहोत कॅल्क्युलेशन. थर्ड आपला आन्सर आहे, दॅट इज डिस्टन्स कव्हर्ड बिटवीन 10th अँड 20th सेकंड्स. ते कशाबरोबर येणार आहे तुमचं, डिस्टन्स आपण एसने दाखवतो, इट इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बरोबर येणार आहे. पण तुमचा ए बी सी डी कसा बनतो आहे, ए बी सी डी इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए ई सी डी आणि प्लस एरिया ऑफ ट्रँगल ए बी ई यांनी बनतो आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो ह्या ट्रँगलपासून आणि ह्या रेक्टँगलपासून बनतो आहे. आता आपण त्याचा एरिया फाईंड करूया. मग आता पहिले काय आहे तुमचा, रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचं फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रिड्थ. मग आता याची लेंथ बघूया, याच्यामध्ये लेंथ तुम्हाला काय दिसती आहे,
आणि ब्रिड्थ काय दिसती आहे. सो 16 ही त्याची मोठी लेंथ असते आणि छोटी ब्रिड्थ असते. मग 16 लेंथ आहे, 10th काय आहे तुमची ब्रिड्थ आहे. मग आपण लेंथ घेऊया 16, ब्रिड्थ घेऊया 10. सो इथे लिहिणार 16 × 10 प्लस, आता इथे जो ट्रँगल आहे तुमचा, ट्रँगलचं नाव काय आहे, ए बी ई आहे. मग आता या ट्रँगलचा जो फॉर्म्युला आहे, एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. मग हा जर ट्रँगल तुम्ही लक्षात घेतला, हा त्याचा बेस आहे, ही त्याची काय आहे, हाईट आहे. मग आपण जो बेस आहे तो बेस किती घेणार, 10, आणि त्याची हाईट 32 आणि 16 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 16 म्हणजे हाईट किती घेणार ही त्याची 16, ही हाईट घेणार 16 आणि हा त्याची बेस घेणार आहोत 10. सो 1/2 बेस घेणार 10 आणि हाईट घेणार आहोत 16. चला आपण आता कॅल्क्युलेशन करूया. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. मग 16 × 10 किती झाले तुमचे, 160 झाले. प्लस 16 × 5 केलं किती आलं, 16 × 5 = 80. आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर किती, 240 meters जे डिस्टन्स आहे ते कवर केलेलं आहे कोणी, त्या कारने डिस्टन्स कवर बिटवीन 10th and 20th second इज इक्वल टू 240 meters. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पूर्ण हे जे ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲस्क्लिरेशन, हा इथे कवर केलेला आहे की जो एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे. ठीक आहे. सो थांबूया आज इथे. बाय एव्हरीवन.